नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लिश वोकॅबलरीचा पार्ट चौथा. तर हे पार्ट जो चौथा आहे, हे सगळे आपण PYQ म्हणजे मागील झालेल्या ज्या SSC परीक्षा असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण यामध्ये घेतलेले. त्यामुळे तुम्हाला बँकिंग, SSC, SSC, CGL, CHSL, TET परीक्षा किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे व्होकॅब आहेत. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या पहिल्या वर्डला सुरुवात करूया. बघा, पहिला वर्ड आपल्याकडे थ्राईव्ह. थ्राईव्हचं मिनिंग होतो टू ग्रो, डेव्हलप ऑर बी सक्सेसफुल, प्रॉस्पर. हे सगळे सिनॉनिम येतात बघा. ओके, थ्राईव्हसाठी दिलेलं आहे टू ग्रो. ग्रो म्हणजेच काय? तर वाढ होणे. डेव्हलप म्हणजेच काय? तर विकसित होणं. टू बी सक्सेसफुल, यशस्वी होणं. प्रॉस्पर म्हणजे भरभराट होणं. आपण म्हणतो ना, एखादं कुटुंब आहे, शेतकरी कुटुंब आहे, प्रॉस्परस फॅमिली, म्हणजेच काय? तर त्यांच्या शेतामध्ये भरपूर सारं धान्य येतं, भरपूर त्यांचं इन्कम सोर्स वाढतं, तर त्याला प्रॉस्परस फॅमिली असं म्हणता येतं. म्हणजे बघा, भरभराट होणं, उत्कर्ष होणं, जोमाने वाढणं, त्याला थ्राईव्ह तुम्ही म्हणू शकता. चित्रामध्ये बघा, ही इकडे पूर्णपणे बिल्डिंग्स आहेत, म्हणजेच काय? महानगरामध्ये असणाऱ्या बिल्डिंग आहेत. म्हणजे शहर कसं झालंय? तर भरभराटीला आलेलं आहे. इकडे पण पाहू शकता, इकडे पण एक प्रकारचा एक IT पार्क आहे. म्हणजेच काय? तर बिल्डिंग मोठमोठ्या उदयास आलेल्या आहेत. म्हणजेच काय? तर या शहराचं थ्राईव्ह झालंय, भरभराटीकरण झालेलं आहे. बघा एक्झाम्पल, न्यू बिझनेसेस थ्राईव्ह इन दिस एरिया. न्यू बिझनेसेस, नवीन जे उद्योग आहेत ना, तर या एरियामध्ये थ्राईव्ह होतात. थ्राईव्ह म्हणजेच काय? तर भरभराट होतात, मोठ्या प्रमाणामध्ये तिथे त्यांची वाढ होते असं आपण म्हणू शकतो. चला पुढचा वर्ड. पुढचा वर्ड आपल्याकडे डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉयचं मिनिंग होतं टू डॅमेज समथिंग सो बॅडली दॅट इट कॅन नो लॉन्गर बी यूज ऑर नो लॉन्गर एक्झिस्ट. बघा, डिस्ट्रॉयचं मिनिंग डॅमेज समथिंग. डॅमेजचा अर्थ होतो नुकसान करणं. समथिंग, काहीतरी सो बॅडली, इतक्या अत्यंत वाईट रीतीने एखाद्या गोष्टीचं नुकसान करलं, दॅट कॅन नो लॉन्गर बी यूज, म्हणजे इतकं नुकसान करणं की लॉन्गर, पुढील कार्यकाळामध्ये त्याचा उपयोग किंवा ते वापरातच येऊ शकत नाही असं त्याला म्हणू शकतो. ऑर नो लॉन्गर एक्झिस्ट, किंवा त्याचं अस्तित्वच टिकत नाही या पद्धतीने म्हणू शकता. इकडे बघू शकता, ही बिल्डिंग आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, म्हणजे डिस्ट्रॉय झालेली आहे. आपण म्हणूया युक्रेनचं वॉर चालू आहे, रशियाने त्यांच्यावर काहीतरी हल्ला केला, तिथली जी बिल्डिंग आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असं आपण म्हणू शकतो. बघा मराठीमध्ये, एखाद्या गोष्टीची इतकी मोडतोड करणे की ती परत वापरता येऊ नये. बघा, एखाद्या गोष्टीची एवढी मोडतोड करणं की ती परत वापरता येऊ नये, किंवा ती अस्तित्वातच राहू नये, तिचा नाश करणं, नष्ट करणं, विध्वंस करणं. छोटा शब्द लक्षात ठेवा, नाश करणं, विध्वंस करणं, नष्ट करणं, म्हणजे डिस्ट्रॉय करणं. बघा, ही सेड आर्मी ऑफिसर्स हॅड थ्रेटन टू डिस्ट्रॉय द टाउन. बघा, ही सेड आर्मी ऑफिसर्स, त्याने आर्मी ऑफिसर्सला म्हणाला आणि त्यांना थ्रेटन केलं, धमकी दिली की जे टाउन आहे ना, हे जे टाऊन म्हणजे आपण गाव तालुका म्हणतात, तर ते गाव तालुका काय करायचा आहे? तर डिस्ट्रॉय करायचा, पूर्णपणे नष्ट करायचा, पूर्णपणे जमीन ध्वस्त करायची असं आपण म्हणू शकतो. पुढचा बघा, पुढचा वर्ड आपल्याकडे फॉल प्रे टू. फॉल प्रे टूचा अर्थ बघा, बिकम अ विक्टिम ऑफ ऑर टू बी हर्ट ऑर डिसीव्ड बाय समवन ऑर समथिंग बॅड. बघा, बिकम अ विक्टिम ऑफ, बिकम म्हणजे होणे, विक्टिम म्हणजेच काय? तर पीडित, एखाद्या गोष्टीचा बळी पडणं असं आपण त्याला म्हणतो. नॉर्मली प्रेचा अर्थ होतो बळी पडणं. ही EDM आहे, बऱ्याच वेळा परीक्षेत विचारली. बघा, बिकम अ विक्टिम ऑर टू बी हर्ट. बघा, एखाद्या गोष्टीचा पीडित होणं किंवा हर्ट होणं, दुखापत करणं, गंभीर जखम करणं. डिसीव्ड बाय समवन. डिसीव म्हणजे बघा, डिसीव म्हणजे फसवणे, हे सुद्धा महत्वाचे वर्ड आहेत, तर यामुळे हे शब्द सुद्धा लक्षात ठेवा. डिसीव्ड बाय समवन, कुणीतरी त्याला फसवलंय. ऑर समथिंग बॅड, वाईट रीतीने त्याला कुणीतरी फसवलंय असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडून किंवा वाईट गोष्टीचा बळी पडणं, दुखापत होणे किंवा फसवणं. बघा, एखाद्या वाईट व्यक्तीचा बळी पडणं किंवा कुठल्या तरी कारणावरून तो त्या गोष्टीमध्ये गुंतलं जाणं, त्याला सुद्धा आपण फॉल प्रे टू म्हणू शकतो. एक्झाम्पल बघा, स्ट्रीट चिल्ड्रन इन दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड ऑफन फॉल प्रे टू ड्रग डीलर्स. बघा, स्ट्रीट चिल्ड्रन, स्ट्रीट चिल्ड्रन म्हणजे कोणतं? रस्त्यावरचे लोकल, म्हणजे आपण लहान मुलं म्हणूया. जे लहान मुलं असतात, त्यांचे आई वडील त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, मुंबई सारख्या महानगरामध्ये असतात, तर त्या प्रकारचे जे लहान मुलं असतात. बघा, स्ट्रीट चिल्ड्रन इन दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड, या जगामध्ये असणारे जे लहान मुलं आहेत, ते बऱ्याच वेळा, ऑफन म्हणजे अनेकदा,
फॉल प्रे टू ड्रग डीलर्स. बघा, ड्रग डीलर जे ड्रग विकणारे असतात, कारण लहान मुलावरती कुणीही संशय व्यक्त करत नाही, त्यामुळे मोठ्या महानगरांमध्ये जे ड्रग माफिया असतात, लहान मुलांचा वापर ते ड्रग विकण्यासाठी, तस्करी करण्यासाठी करतात. येथे चित्रामध्ये पाहू शकता, इंजेक्शन आहे, इथे ड्रग्स आहे, येथे सुद्धा सिगारेट, वाईन वगैरे एटसेट्रा असतील. तर हे सगळे ड्रग्स आहेत. त्या ड्रग्सचे हे जे लहान मुले आहेत ना, तर ते प्रे पडतात. फॉल प्रे टू म्हणजेच काय? बळी पडतात. चला पुढे बघा. कर्फ्यू, कर्फ्यू तुम्हाला माहिती आहे. ओके, कर्फ्यू मोस्टली वर्ड अ रूल दॅट एव्हरी वन मस्ट स्टे ऍट होम बिटवीन पर्टिक्युलर टाइम्स. बघा, अ रूल, अ रूल म्हणजे असा नियम, दॅट एव्हरी वन मस्ट स्टे ऍट होम. बघा, म्हणजे असा नियम, त्या वेळेमध्ये खूप साऱ्या लोकांना त्या पर्टिक्युलर टाइम, त्या विशिष्ट वेळेमध्ये त्यांना घरी राहावं लागतं, म्हणजेच काय? कर्फ्यू म्हणतो, म्हणजे संचारबंदी म्हणता येतं. दुसरं बघा, युजली ऍट नाईट. बऱ्याच वेळा असा कर्फ्यू जो असतो तो रात्रीच्या वेळेला होतो, इस्पेशली ड्युरिंग अ वॉर और पीरियड ऑफ पॉलिटिकल ट्रबल. बघा, कशा वेळा होतो तो? इस्पेशली ड्युरिंग अ वॉर. ड्युरिंग म्हणजे दरम्यान, वॉर म्हणजे युद्ध. तर युद्धाच्या दरम्यान अशा प्रकारचा कर्फ्यू होतो, किंवा पीरियड ऑफ पॉलिटिकल ट्रबल. पॉलिटिकल ट्रबल म्हणजेच काय? तर राजकीय कारण असेल, राजकीय अडचण निर्माण झाली, दोन पक्षांमध्ये काहीतरी भांडणं झाले, ते भांडणं झाल्यामुळे संचारबंदी लावलेली आहे सरकारनं, त्याला कर्फ्यू म्हणतो. एक्झाम्पल बघा, अ फाईव्ह डे कर्फ्यू वॉज डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट. अ फाईव्ह डे कर्फ्यू म्हणजे पाच दिवसाचा कर्फ्यू डिक्लेअर केलाय कुणाकडून? सरकारकडून. चित्रामध्ये पाहू शकता, रस्त्यावरती पोलीसवाले जमलेले, पोलीसवाले जमलेले तर त्यामुळेच काय, तर कुणाच्याही लोकांना त्या रस्त्यावरती येण्यासाठी बंदी आहे, म्हणजेच काय, तर घातपात होऊ शकतो, कुठल्या बसचं तोडफोड होऊ शकते, त्यामुळे सरकारने कर्फ्यू लादलेला आहे. चला पुढे बघा, जिओलॉजी. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारतात. लॉजी असणार आहे का नाही, जिओलॉजी, बायोलॉजी असेल, पॅथोलॉजी असेल, एटसेट्रा. बघा, जिओलॉजीचा अर्थ द स्टडी ऑफ रॉक अँड सॉइल. बघा, द स्टडी ऑफ रॉक अँड सॉइल, स्टडी अभ्यास करणं. रॉक म्हणजे खडक, सॉइल म्हणजे माती. मग खडकाचा किंवा मातीचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला जिओलॉजी असं म्हणतात. बघा, खडकांचा प्रस्तर किंवा त्यांच्या निर्मितीचा अभ्यास करणारं शास्त्र, एका शब्दात त्याला म्हणूया भूशास्त्र, भूविज्ञान, भूगर्भशास्त्र. तिन्हीचा एक आहे, भूशास्त्र, भूगर्भ विज्ञान, किंवा आपण म्हणूया भूगर्भशास्त्र, त्याला जिओलॉजी असं म्हणतात. बघा, द स्टुडंट्स वेंट टू स्टडी द जिओलॉजी ऑफ दॅट रिजन. आता हे मुलं बघा, स्टुडंट्स आहेत, ओके, कुठल्या तरी विद्यापीठाचे ते स्टुडंट आहेत. द स्टुडंट्स वेंट टू स्टडी, अभ्यास करायला गेले, टू द जिओलॉजी ऑफ दॅट रिजन. बघा, या रिजन मधले म्हणजेच बघा, या जमिनीचा अभ्यास करते, रिजन म्हणजे प्रदेश, त्या प्रदेशामध्ये ते विद्यार्थी अभ्यास करायला गेले, त्याला आपण जिओलॉजी असं म्हणतो. ओके, कार्टोग्राफर, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे बघा, कार्टोग्राफर. ओके, अ पर्सन हु ड्रॉज मॅप्स अँड चार्ट. बघा, अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती, हु म्हणजेच जो की, ड्रॉ म्हणजे काढणे, असा व्यक्ती जो की मॅप बनवतोय, चार्ट बनवतोय. मॅप म्हणजे नकाशे बनवतोय, चार्ट बनवतोय. चित्रामध्ये पाहू शकता, या व्यक्ती आहे, इथे सुद्धा एक मॅप आहे, दुसरीकडे सुद्धा मॅप आहे, म्हणजे असा व्यक्ती जो काय करायला आहे, नकाशे तयार करायला. मग नकाशे तयार करणारा जो माणूस असेल त्याला तुम्ही कार्टोग्राफर म्हणतायत. बघा, अ कार्टोग्राफर इज अ पर्सन हुज जॉब इज अ ड्रॉइंग मॅप. बघा, अ कार्टोग्राफर इज अ पर्सन, कार्टोग्राफर नकाशे तयार करणारा माणूस असा व्यक्ती आहे, हुज जॉब त्याचं काम काय, ड्रॉइंग मॅप्स म्हणजे नकाशे बनवणं, नकाशे काढणं त्याचं काम आहे, त्याला कार्टोग्राफर म्हणायचं. परीक्षेमध्ये वर्ड येतो तुम्हाला कार्टोग्राफर, आणि कार्टोग्राफरला काय म्हणतात असे चार ऑप्शन येतात, मग त्यासाठी ऍक्युरेट आन्सर हे आहे. चला पुढे बघा, पुढे आहे कटिंग कॉर्नर्स, ईडीएम आहे कटिंग कॉर्नर्स. ओके, ईडीएम आहे डुईंग समथिंग पुअरली इन ऑर्डर टू सेव्ह टाइम ऑर मनी. बघा, डुईंग समथिंग पुअरली, काहीतरी करणं परंतु अत्यंत पुअरली, खराब करणं, आपण गरीबरित्या करणं असं म्हणण्याच्याऐवजी आपण म्हणूया खराबरित्या करणं. इन ऑर्डर टू सेव्ह टाइम ऑर मनी. बघा, त्या व्यक्तीला त्याचा वेळ सुद्धा वाचवायचा आहे, पैसे सुद्धा वाचवायचा आहे, म्हणजे ज्या गोष्टीला 10,000 लागतात ते काम ते 2-3 हजारामध्ये संपवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काम कसं करतोय, पुअरली करतोय, हलक्या दर्जाचं करतोय, मग त्याला म्हणायचं कटिंग कॉर्नर. पुढे बघा,
टू डू समथिंग इन द इझिएस्ट चिपेस्ट ऑर फास्टेस्ट वे, किंवा बघा टू डू समथिंग असं काहीतरी करणं इन द इझिएस्ट, इझिएस्ट म्हणजे सोप्या पद्धतीने, चिपेस्ट म्हणजेच काय तर स्वस्तामध्ये करणं, फास्टेस्ट वे म्हणजे काय तर लवकर करणं. ओके, मग बघा सर्वात सोपा स्वस्त किंवा जलद मार्गाने काहीतरी करणं त्याला म्हणायचं कटिंग कॉर्नर्स. ओके बघा, द एजन्सी अक्यूज द एअरलाईन ऑफ कटिंग कॉर्नर्स ऑन सेफ्टी. आता बघा वाक्य बघा, बऱ्याच वेळा असं पण येतं तुम्हाला पूर्णपणे वाक्य येतं फिल इन द ब्लँक ऍड करा म्हणतात, तर त्यावेळेला तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. द एजन्सी अक्यूज, त्या एजन्सीने अक्यूज केला, अक्यूज म्हणजे आरोप केला, एजन्सीने अक्यूज केला, कुणावरती आरोप केला, एअरलाईन वरती, कशामुळे, कटिंग कॉर्नर्स ऑन सेफ्टी. सेफ्टी म्हणजे सुरक्षा, ज्या काही सुरक्षा लागत असतील, समजा की पॅसेंजरची सुरक्षा असेल किंवा अपघात काहीतरी झाला तर त्यावेळेला पॅसेंजरनी काय करायला पाहिजे एटसेट्रा, तर त्या एजन्सीने आरोप केला की एअरलाईन कंपनीने त्यांचे कटिंग कॉर्नर सुरक्षेविषयी त्यांनी जे काही आपण काय म्हणूया बारकावे घेतले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, त्यावरती त्यांनी कुठलाही उपाययोजना केलेली नाहीये, म्हणजेच काय कटिंग कॉर्नर केलेलं आहे. ओके, चित्रामध्ये पाहू शकता हे एअरलाईन आहे, हे अचानकपणे जमिनीवरती कोसळले, म्हणजेच काय या याच्यामध्ये सर्वस्वी दोष कुणाचा आहे, तर त्या पायलटचा दोष नसून कंपनीने, ज्या कंपनीने हे विमान बनवले त्या कंपनीचा सर्वस्वी दोष आहे. पुढे बघा, पुढे इंड्यूर, इंड्यूरचा अर्थ होतो टू सफर समथिंग पेनफुल ऑर अनकम्फर्टेबल युजली विदाउट कंप्लेनिंग. बघा टू सफर समथिंग, सफर म्हणजे त्रस्त असते, समथिंग म्हणजे काहीतरी, पेनफुल म्हणजे वेदनादायक, म्हणजे वेदनादायक असं काहीतरी आहे ते तुम्ही सहन करायला त्याला म्हणायचं इंड्यूर. ओके, म्हणजेच काय सहन करणे, और अनकम्फर्टेबल, तुम्हाला अनकम्फर्टेबल म्हणजेच काय तर अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय, युजली विदाउट कंप्लेनिंग, कोणतीही तक्रार न करता तुम्हाला ते सहन करावं लागतंय तेव्हा इंड्यूर म्हणतात. बघा, एखादी तापदायक किंवा दुःखदायक गोष्ट तक्रार न करता सहन करणे, सोसणे. बघा, एखादी तापदायक किंवा दुःखदायक गोष्ट तक्रार न करता सहन करणं त्याला तुम्ही इंड्यूर असं म्हणायचं. बघा, आय कांट इंड्यूर बिंग डिस्टर्ब इन माय वर्क. आता बघा, आय कांट इंड्यूर, आता हा माणूस बघा, हा माणूस मस्त बसला आरामामध्ये लॅपटॉपवरती काम करतोय आणि त्याचा मुलगा येतोय आणि अचानकपणे त्याच्या पीपीटी चालू असताना बटन दाबतोय, म्हणजे त्याची पूर्ण पीपीटी बनवलेली पूर्णपणे खराब करून टाकली ते. मग तो माणूस काय म्हणतोय बघा, आय कांट इंड्यूर बिंग डिस्टर्ब इन माय वर्क, म्हणजे माझ्या कामामध्ये मला जर कोणी डिस्टर्ब केलं तर मी ते इंड्यूर करू शकत नाही, म्हणजे सहन करू शकत नाही, मी सफर करू शकत नाहीये. ओके, मग चित्रामध्ये लक्षात ठेवा, हा माणूस आहे आणि त्याचं जे बाळ आहे ते त्याला इंड्यूर करतोय, म्हणजेच काय तर त्रास देतोय आणि तो सहन करतो, इंड्यूर. पुढे बघा, शौल, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, बऱ्याच वेळा विचारलाय शौल. ओके, असे नवीन नवीन शब्दच विचारतात परीक्षेमध्ये, असे सोपे वोपे हलके वगैरे काय नाही विचारत. बघा, अ लार्ज ग्रुप ऑफ फिश दॅट फीड अँड स्विम टुगेदर. बघा, अ लार्ज ग्रुप ऑफ फिश म्हणजे माशांचा एक मोठा समूह असा आपण म्हणूया, दॅट फीड, फीड म्हणजे काय खाणे, जेवण करणे असं म्हणूया. ओके, अँड स्विम टुगेदर, स्विम म्हणजे पोहणे, असा माशांचा एक समूह जे एकत्रपणे त्यांचं अन्न शोधण्यासाठी जातात किंवा एकत्रपणे ते पोहतात याला तुम्ही म्हणू शकता शौल. बघा, एकत्र खाणारा आणि जाणारा माशांचा थवा, एकत्र खाणारा आणि जाणारा माशांचा जो थवा आहे त्याला तुम्ही शौल म्हणतात. बघा, अ शौल ऑफ फिश स्वॅम पास्ट. बघा, अ शौल ऑफ फिश स्वॅम पास्ट, स्विम म्हणजे पोहणे, स्विमचं विटू झालं स्वॅम, म्हणजे सचित्रामध्ये पाहू शकता माशांचा जथा आहे. ओके, माशा एकदम पूर्णपणे माशा आहेत, जसं की तुम्ही औरंगाबादला गेला तर पानचक्की आहे, पानचक्कीमध्ये पूर्णपणे माशा असतात त्या प्रकारच्या, वेगळ्या प्रकारच्या. आता सुद्धा खूप सारे पाण्याचे ते वॉटर टँक वगैरे निघाले, तर तेथे असा माशांचा थवा असतो, तर त्या थव्याला तुम्ही शौल म्हणू शकता. चला पुढे बघा, फिलिस्टाईन, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. वन हू क्रिटिसाइजेस पॉप्युलर बिलीफ विच ही थिंक्स इज मिस्टेकन ऑर अनवाईज इज कॉल्ड फिलिस्टाईन. मग फिलिस्टाईन म्हणजे असा कोण माणूस बघा, वन हू क्रिटिसाइजेस, क्रिटिसाइज म्हणजे टीका करतो, असा कुणीतरी व्यक्ती जो टीका करतोय पॉप्युलर बिलीफ म्हणजेच काय तर प्रसिद्ध असे जे विश्वास आहेत त्या विश्वासांवरती टीका करतोय, विच जे की ही थिंग इज मिस्टेकन ऑर अनवाईज. मग त्याला असं वाटतं जुने जे टीका करणारे जे प्रथा आहेत किंवा जुन्या काही त्या वस्तू आहेत त्या वस्तू चुकीच्या आहेत असं जो व्यक्ती विचार करतोय त्याला फिलिस्टाईन असं म्हणता येईल. ओके, किंवा अ पर्सन हू रिफ्यूज टू सी द ब्युटी ऑर द व्हॅल्यू ऑर आर्ट ऑफ द कल्चर,
म्हणजे असा व्यक्ती जो रिफ्यूज करतोय, नाकारतोय द ब्युटी अँड व्हॅल्यू ऑफ द आर्ट ऑर कल्चर, म्हणजे जे काही आर्ट आहे, म्हणजे जे काही कला आहे, संस्कृती आहे, यांना नाकारतोय, त्याला आपण म्हणू शकतो फिलिस्टाईन प्रवृत्तीचा, म्हणजे सामान्य अभिरुचीचा मनुष्य, असंस्कृत मनुष्य. ओके, सामान्य अभिरुचीचा. आता बघा, इथे तुम्ही बघू शकता की बाबा पुरातन काळातले भांडे वगैरे आहेत, किंवा कुणीतरी नवीन एखादा कलाकार आहे, त्याने असे कला त्याच्या कलेचा वापर करून भांडे बनवले, आणि भांडे त्याच्यासमोर एवढे सुंदर असताना सुद्धा तो म्हणतो की हे भांडे काही कामाचे नाहीयेत, सुंदर नाहीयेत, आकर्षक नाहीयेत. मग अशी ज्याची प्रवृत्ती असेल त्याला फिलिस्टाईन प्रवृत्ती तुम्ही म्हणू शकता. ओके, बघा आता, द फिलिस्टाईन ऍटिट्यूड ऑफ द पब्लिक रिझल्टेड इन द वर्क बिंग अबंडंट. बघा, द फिलिस्टाईन ऍटिट्यूड, त्या माणसाचा ऍटिट्यूड कसा आहे, द फिलिस्टाईन ऍटिट्यूड आहे. फिलिस्टाईन ऍटिट्यूड ऑफ द पब्लिक, ओके, पब्लिकचा फिलिस्टाईन ऍटिट्यूड रिझल्टेड इन द वर्क बिंग अबंडंट. अबंडंट म्हणजे सोडून देणे. लोकांनी पूर्णपणे त्याच्या कामामध्ये फिलिस्टाईन ऍटिट्यूड दाखवलाय, म्हणजेच काही रुची दाखवली नाही, आवड दाखवली नाही. मग याच काम कारणामुळे त्यांनी काय केलं, त्याचं काम जे होतं ते अबंडन केलं, सोडून दिलं. चला पुढे बघा, व्हॅलिडेट. नॉर्मली कास्ट व्हॅलिडिटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, त्याच पद्धतीने व्हॅलिडेट करणं शब्द आहे. टू शो दॅट समथिंग इज ट्रू. बघा, टू शो दॅट म्हणजे असं काहीतरी दाखवणं की ते ट्रू आहे, सत्य आहे. टू मेक समथिंग लिगली व्हॅलिड. बघा, मेक समथिंग लिगली व्हॅलिड, लिगलीचा अर्थ होतो कायदेशीर व्हॅलिड, म्हणजे योग्य. मग कायदेशीररित्या एखादी गोष्ट योग्य आहे असं दर्शवणं त्याला तुम्ही व्हॅलिडेट करणं असं म्हणू शकता. ओके, बघा, एखादी गोष्ट खरी आहे हे सिद्ध करणं, किंवा एखाद्या गोष्टीला वैधता देणं, पुरावा देऊन बळकटी करणं, त्याला तुम्ही व्हॅलिडेट करणं म्हणू शकता. ओके, बघा, यू नीड अन ऑफिशियल सिग्नेचर टू व्हॅलिडेट द ऑर्डर. बघा, यू नीड अन ऑफिशियल सिग्नेचर, तुला ऑफिशियल सिग्नेचरची आवश्यकता आहे. कशासाठी? व्हॅलिडेट द ऑर्डर. या चित्रामध्ये पाहू शकता एक काहीतरी डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटवरून तुम्ही असा अंदाज लावू शकता की हे जो लेटर आहे, हा जो ऑर्डर आहे, तो आदेश देण्यासाठी तुमच्या साईन कशी पाहिजे, तुमची व्हॅलिडेट पाहिजे, योग्य पाहिजे त्याला पुरावा म्हणून. पुढे बघा, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आता काही काही इडियम्स असतात, त्या पाहता क्षणी तुम्हाला वाटतं की बाबा याच्यावरून काही ना काहीतरी वेगळा अर्थ असू शकेल. तर इथे बघा, कॅट्स अँड डॉग, आता रेनिंग म्हणजे पाऊस पडणे, कॅट्स म्हणजे सर काय, तर मांजरे, डॉग्स म्हणजे कुत्रे, तर असं वाटतं, परंतु याच्यावरून त्याचा काही मिनिंग नसतो. बघा, अ स्टॉर्म विथ वाइंड म्हणजे डॉग्स. बघा, स्टॉर्म विथ वाइंड, स्टॉर्म म्हणजेच काय तर वादळ वारा. स्टॉर्म विथ वाइंड म्हणजे एकदम असं सुसाट्याचं वादळ वारा आलेलं आहे, त्याला डॉग्स म्हणतात. अँड हेवी रेन, आणि जोरदार पाऊस पडायला, त्याला म्हणायचं कॅट्स. ओके, बघा, अ स्टॉर्म विथ वाइंड, जोराचा वारा, आणि हेवी रेन, मुसळधार पाऊस, त्याला म्हणायचं कॅट्स. म्हणजेच बघा, समथिंग दॅट यू से व्हेन इट इज रेनिंग हेवीली, म्हणजे असं काहीतरी तुम्ही म्हणताय की ज्या वेळेला पाऊस जोराचा पडतोय. चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही, हे फुटबॉल खेळायलेत, फुटबॉल पडतोय, वरून आकाशातून मुसळधार पाऊस पडतोय, जोराचा वारा सुद्धा सुटलेला आहे, आणि तरी सुद्धा हे खेळत आहेत. म्हणजेच बघा, मुसळधार पाऊस पडत असताना तुम्ही म्हणता असं काहीतरी, त्याला म्हणायचं इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. बघा, वी वॉन्टेड टू प्ले टच फुटबॉल बट नाऊ इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स सो आय गेस वी विल स्टे इनसाइड. आता फुटबॉल खेळायला येते तरी सुद्धा बघा, काही जण काय म्हणतात, वी वॉन्टेड टू प्ले टच फुटबॉल, आम्हाला काय करायचंय, फुटबॉल खेळायचंय, बट नाऊ, परंतु आता, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, म्हणजे पाऊस, फुटबॉल खेळायची इच्छा तर आहे, परंतु बाहेर खूप सारा मुसळधार पाऊस पडायला, त्यामुळे काय व्हायलंय, सो आय गेस, माझा अंदाज आहे की वी विल स्टे इनसाइड, म्हणजे ते खेळाडूंची जी रूम असते त्या खोलीमध्येच आपण राहूया, कारण बाहेर इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, मुसळधार वाऱ्याचा पाऊस पडत आहे. ओके, पुढे बघा, ऍस्ट्रोलॉजी, लॉजीवाला. बघा, तुम्हाला सांगितलं लॉजीवाले शब्द विचारतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन. द स्टडी ऑफ हाऊ द स्टार्स अफेक्ट ह्युमन लाईफ. बघा, द स्टडी म्हणजे अभ्यास, हाऊ द स्टार्स अफेक्ट ह्युमन लाईफ. बघा, स्टार म्हणजे तारे, आकाश, तारे, माणसाच्या जीवनावरती कसा परिणाम घडतात, त्याला ऍस्ट्रोलॉजी असं म्हणू शकता. बघा, मराठीमध्ये ताऱ्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास, किंवा ज्योतिष, हे का नाही, ज्योतिषशास्त्राला ऍस्ट्रॉलॉजी म्हणतो आपण, हे का नाही. इथे बघा ना, सर्व राशिक आहेत, मेष असेल, कुणाची वृश्चिक असेल, आपके सर पे शनी मंडळा राहाय असं म्हणतात बऱ्याच वेळा. मग तो जो माणूस असतो ना, त्याला ऍस्ट्रॉलॉजी शास्त्राचा अभ्यास असतो त्याला, म्हणून त्याला म्हणतात, हे का ना, हातावरून, हे का नाही, तुमच्या हातावरून सांगतो की तुमचं भविष्यात कसं होणार आहे, काय नाही, एस्ट्रेसा.
शी इज बिझी रायटिंग अ बुक ऑन ऍस्ट्रॉलॉजी. एखादी मुलगी आहे बघा, शी इज बिझी, ती वेगळं आहे. शी इज बिझी रायटिंग अ बुक ऑन ऍस्ट्रॉलॉजी, ज्योतिष शास्त्रावर पुस्तक लिहिण्यासाठी ती बिझी आहे. ऍस्ट्रॉलॉजीला लक्षात ठेवा, इकडे राशीचं चित्र, इकडे हाताचं चित्र, म्हणजेच काय? ऍस्ट्रॉलॉजी. चला पुढे बघा, एंटाइस. एंटाइस चा अर्थ काय होतो? टू परस्यूड समबडी, टू डू समथिंग ऑर टू गो समवेअर बाय ऑफरिंग हिम ऑर हर समथिंग नाईस. पर्स्यूडचा अर्थ होतोय मन वळवणे. पर्स्यूड म्हणजे काय? मन वळवणे. हे सुद्धा महत्वाचे शब्द. पर्स्यूड समबडी, कुणाचं तरी मन वळवणं. ओके, टू डू समथिंग, काहीतरी करण्यासाठी एखाद्याचं मन वळवणं, त्याला इंटाइस करणं म्हणतात. ओके, इंटाइस करणं. ऑर टू गो समवेअर, कुठंतरी जाणं. बाय ऑफरिंग हिम ऑर हर समथिंग नाईस. बघा, बाय ऑफरिंग हिम ऑर हर समथिंग नाईस, कुणाला काहीतरी देऊन. आता मित्र असतात तुमचे, बऱ्याच वेळा मित्रांना म्हणू शकतो चल चहा पाजतो, त्याला नॉर्मली म्हणलं चल चल बाहेर जायचंय माझं काम येत नाही ते, त्याला तुम्ही म्हणलं चहा प्यायचा वगैरे की लगेच येत होते. म्हणजेच त्याला काय करायला? तुम्ही इंटाइस करायला. तुम्ही जर म्हणले चल आपण डोसा खाऊ, पाणीपुरी खाऊ, किती लगेच आणखी तयार होतं. म्हणजे इंटाइस करणे. बघा, एखाद्याला काहीतरी देऊ करून एखादी गोष्ट करण्यास किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यास राजी करणं, आहे का नाही? एखाद्याला काहीतरी देऊन एखादी गोष्ट करण्यास किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यास राजी करणं किंवा एखाद्याला लालूच दाखवून वश करणं. लालूच दाखवून त्याला वश करणं म्हणजे इंटाइस करणं, भुरळ पाडणं, प्रलोभन दाखवून काम करून घेणं, त्याला इंटाइस म्हणायचं. आता चित्रामध्ये बघा, खूप सारे तुम्हाला एक आपलं मॉलचं चित्र आहे, त्या मॉलमध्ये खूप सारे हे असतात खाण्याचे पदार्थ वगैरे एटसेट्रा, त्या प्रकारचे. ओके, पुढे बघा, द ऍडवर्ट्स इंटाइज द कस्टमर इन टू बाईंग थिंग्स दे डोंट रिअली वॉन्ट. बघा सेंटेन्स काय म्हणाल. बघा, द ऍडवर्ट्स म्हणजे ज्या जाहिराती असतात ना, इंटाइज द कस्टमर, कस्टमरला इंटाइज करतात, आकर्षक करतात. ओके, आकर्षक करताय. इन टू बाईंग थिंग्स दे डोंट रिअली वॉन्ट, खरं तर त्यांना त्या वस्तूची गरजच नसते. मोस्टली तुमच्या घरामधील महिला वगैरे असतील, जर एका छोट्याशा किराणा दुकानामध्ये गेलात, घरून यादी करून गेलात, त्यावेळेला तुमच्या यादीवर जेवढे असतात सामान लिहिलेलं तेवढंच तुम्ही छोट्याशा दुकानातून घेतात. परंतु मॉलमध्ये गेला तर त्या मॉलला तुमच्या डोळ्यासमोर खूप साऱ्या गोष्टी दिसतात. मग खूप साऱ्या गोष्टी दिसल्यामुळे तुमचं 4000 बजेट असेल तर ते 6000 7000 सुद्धा होतं. कशामुळे? तर त्या गोष्टी जे आहेत ते तुम्हाला एंटाइस करतात, या प्रकारच्या. आणि तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल, हे जे खालचे रकाने असतात ना, यामध्ये लहान मुलांच्या वस्तू असतात. प्रत्येकाजवळ कुणा कोणतरी लहान मुलं असतात, मग खालच्या याच्यामध्ये चॉकलेट असतात किंवा बिस्किटचे पुढे असतात. गेल्या गेल्या लगेच ते लहान मुलगा 2-3 बिस्किट पुढे उचलतो, चॉकलेट उचलतो. म्हणजेच काय? हे सगळे त्याला इंटाइस करायलेत, आकर्षण करायलेत. चला पुढे बघा, पास द बटन. पास द बटन नावाचं काहीच नाही, पास पास करा बटन काहीच नाही, ईडीएम आहे. बघा काय म्हणते ईडीएम. बघा, टू पास जॉब अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑन टू अनादर. टू पास जॉब अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, पास जॉब अँड रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. ऑन टू अनादर म्हणजेच काय? तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी देणं, जबाबदारी देणं. बघा, नोकरी आणि जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणं. नोकरी आणि जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणं, त्याला म्हणायचं पास द बटन, आहे का नाही? त्या पद्धतीने बघा, आफ्टर अ सक्सेसफुल डिकेड ऍज अ सीईओ ही चूज टू पास द बटन अँड रिटायर. चित्रामध्ये पाहू शकता, हा अलीबाबाचा ओनर आहे जॅकमा. अलीबाबा अमेझॉन सारखी चायनामधली सर्वात मोठी कंपनी आहे आणि जॅकमा हा रिचेस्ट पर्सन मधले होते. तर त्यांनी काय केलं बघा, आफ्टर अ सक्सेसफुल डिकेड, डिकेड म्हणजे दशक, एकदम दशकभर त्यांनी सक्सेसफुल, म्हणजेच त्या रिचेस्ट पर्सनच्या टॉप यादीमध्ये ते हमेशा राहिलेले होते. म्हणून बघा, ऍज अ सीईओ म्हणून ही चूज टू पास द बटन अँड रिटायर. मग या जॅकमॅनने ठरवलं की बाबा, हा जो व्यक्ती आहे त्याला म्हणले पास द बटन केलं, त्याला म्हणले बाबा माझं सीईओचा कार्यकाळ संपला, आता तू सीईओ बन आणि मी आता रिटायर व्हायला मोकळा. म्हणजेच काय? पास द बटन. चला मित्रांनो, आता हे महत्वाचे वर्ड होते, महत्वाचे इन्फॉर्मेशन. ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे आपला, 30 डेजचा कोर्स आहे. यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, वोकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक ऍडव्हान्स इंग्लिश ग्रॅमर, बाकी इतर जीडी असेल, प्रॅक्टिस एक्सरसाइज डेली तुम्हाला मिळते. फीस आहे 599. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज सेशन.